बातमी येते परभणी मधून। परभणी शहरात किरकोळ कारणावरून सेनेचे आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले सुरेश नागरे यांच्या समर्थकांमध्ये एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी झाल्याची घटना घडली आहे। शहरातील शिवाजी चौक परिसरात हा प्रकार घडलाय। दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानं हे प्रकरण निवळलंय। दरम्यान याबाबत फोनवरून अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे प्रतिनिधी खालिद नाज, आपण पाहूयात। नक्कीच ही घटना काल रात्री परभणी शहरातील शिवाजी चौक परिसरात घडलेली आहे। शिवसेनेचे विद्यमान आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसकडून परभणी विधानसभेसाठी इच्छुक असलेले सुरेश नागरे यांच्या समर्थकांमध्ये रात्री किरकोळ कारणावरून घोषणाबाजी झाली। एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली। शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समजूत काढून हा प्रकरण शांत केला। एकंदरीत परभणी विधानसभेसाठी आता वातावरण चिघळलेलं पाहायला मिळालेलं आहे, कारण काँग्रेसकडून माजी आमदार कैलाशवासी कुंडलिकराव नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे यांनी परभणी विधानसभेची मागणी केलेली आहे काँग्रेसकडून आणि ते त्या ठिकाणाहून इच्छुक आहे। तर विद्यमान आमदार सेनेचे राहुल पाटील यांनीही परभणी विधानसभेसाठी आपला दावा पक्का केलेला आहे, त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेत या दोन्ही कार्यकर्त्यांकडून अशी काही घटना होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना समजूत काढलेली आहे। धन्यवाद खालिद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।